नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती। मित्रांनो, व्हिडिओला थोडा लेट झालेला आहे, पण काही हरकत नाही। पोलीस भरती संदर्भात 19 जुलैला एक परिपत्रक आले होते, त्यामध्ये बघा असं दिलं होतं की चालक शिपाई व पोलीस शिपाई पदे स्वतंत्र भरली जाणार आहेत। तर ते परिपत्रक बघा, हे तुमच्या समोर आहे। त्यामध्ये बघा, 2008 पासून चालक शिपाई पदे ही भरायची बंद केलेली। तर या परिपत्रकामध्ये आता असं दिलेलं आहे की पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई सवर्गात पदांची ही स्वतंत्र भरती होणार आहे। तर इथपर्यंत तुम्हाला ही माहिती समजलीच असेल। बऱ्याच यूट्यूबरनी ही माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पोहोचवली असेल, पण यामध्ये तुमच्या खूप शंका आहेत असं दिसतंय। काही मित्रांनो, चालक पदासाठी पात्रता काय आहे आणि तसेच लायसन कोणते लागेल, फिजिकल काय असणार आहे, वय काय आहे, अशा बऱ्याच प्रश्नांनी ते गोंधळून गेलेले आहेत। तर त्या शंकांचे निरसन मी करणार आहे। त्या अगोदर आपण या परिपत्रकावर एक नजर टाकूयात आणि नंतर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे। चला तर मग त्या परिपत्रकामध्ये काय आहे ते आपण बघूयात। तर बघा, 19 तारखेला हे परिपत्रक आलेलं आहे। इथं दिसतंय बघा, 19/7/2019, विषय आहे पोलीस शिपाई भरती 2019। तर यामध्ये असं दिलेलं आहे, घटक प्रमुखांना कळविण्यात येते की त्यांच्या आस्थापनेवर चालक पोलीस शिपाई, चालक पोलीस नाईक, चालक पोलीस हवालदार व चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांची पदे मंजूर आहेत। तर हे परिपत्रक बऱ्याच जणांनी बघितलेले असेल, त्यामुळे मी काही वाचून दाखवत नाही, फक्त स्क्रॉल करतो। या परिपत्रकाची PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, तिथून डाउनलोड करून तुम्ही ती पूर्ण वाचू शकता। तर यामध्ये बघा, 31/12/2019 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस शिपायांच्या पदांमधून पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई अशी पदे सध्या भरण्यासाठी विभागणी केली आहे। तर आता इथून पुढे पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई हे दोन्ही वेगवेगळे सवर्ग आहेत, तर या दोन्ही पदांची स्वतंत्र भरती होणार आहे। यामध्ये तुम्ही वाचू शकता आणि याच्या खाली प्रत्येक जिल्हा वाईज जागा दिलेल्या आहेत। यामध्ये बघा, सन 2019 मध्ये 12 वयांच्या पदांची आकडेवारी आहे। तर इथं बघा, चालक पोलीस शिपायांची रिक्त पदे, तर चालक पोलीस शिपायांची रिक्त पदे इथं दिलेली आहेत आणि दिनांक 31/12/2019 पर्यंत पोलीस शिपायांची रिक्त पदे या रकान्यामध्ये आहेत। तर एवढी पदे आहेत, त्यातील पोलीस शिपायांची प्रस्तावित पदे आहेत ती या रकान्यात आहेत आणि चालक पोलीस शिपायांची पदे प्रस्तावित पदे आहेत ती यामध्ये आहेत। तर असे एकूण टोटल बघा, चालक पोलीस शिपायांची रिक्त पदे एकूण 4163 आहेत। तर त्यातली 1625 एवढी ही प्रस्तावित पदे आहेत आणि पोलीस शिपायांची रिक्त होणारी पदे आहेत 4765, तर त्यातली 3140 ही भरायची प्रस्तावित पदे आहेत। तर यावरून असं दिसतंय मित्रांनो की यावर्षी पण रिक्त पदांचीच भरती निघणार आहे। आणि आता आपण तुमच्या प्रश्न काय आहेत तर आणि त्याचे निरसन करण्याचा प्रयत्न करू। तर बऱ्याच मित्रांनी मला प्रश्न विचारलेले होते की ओपनचं वय काय आहे, तर ओपनसाठी 28 वय आहे, त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही। तसेच चालक पदासाठी वय काय आहे, चालक या पदासाठी आणि पोलीस या पदासाठी वय हे सेम आहे,
चालक या पदासाठी वय काय वाढवलेलं नाही. आणखीन पुढे काही माहिती आली तर ती मी चॅनलवर अपलोड करतोच. तर पुढचा प्रश्न आहे, चालक या पदासाठी फिजिकल काय असणार आहे? तर मित्रांनो, पोलीस शिपाई पदासाठी जे फिजिकल आहे ते चालक या पदासाठी फिजिकल असणार आहे. फक्त चालक पदाची टेस्ट होईल, एवढंच एक्स्ट्रा यामध्ये आहे. आणि पुढचा प्रश्न आहे, चालक पदासाठी क्वालिफिकेशन काय असणार आहे? तर पोलीस शिपाई पदासाठी जे क्वालिफिकेशन लागतं ते चालक या पदासाठी आहे. फक्त यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज आहे. ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल ते या पदासाठी अर्ज करू शकतात. पुढचा प्रश्न बघू, चालक शिपाई या पदासाठी लायसन कोणते लागेल? हा प्रश्न बऱ्याच मित्रांनी मला हा प्रश्न केलेला होता की चालक या पदासाठी कोणते लायसन लागणार, NT चालेल का? तर मित्रांनो, चालक या पदासाठी LMU TR किंवा हेवी मोटर व्हेकलचे लायसन लागणार आहे. यासाठी NT चालणार नाही, TR किंवा हेवी लायसन. हेवी जर असेल तर अति उत्तम, TR पण चालू शकतोय. पुढचा प्रश्न आहे, पोलीस भरतीसाठी 10वी पास चालेल का? तर मित्रांनो, पोलीस भरतीसाठी 10वी पास ही पात्रता नाही, 12वी पास लागते यासाठी. आणि ड्रायव्हर पदासाठी 10वी पास चालते का, असा एक प्रश्न आहे. तर 10वी चालक या पदासाठी 12वी पासच पात्रता आहे, त्यासाठी पात्रता कमी केलेली नाही. पुढचा प्रश्न आहे बघा, चालक पोलीस शिपाई पदासाठी एग्जाम होणार का? तर हो, नक्कीच होणार आहे. शिपाई पदासाठी जशी एग्जाम होती तशीच चालक या पदासाठी एग्जाम होणार आहे. पुढचा प्रश्न एक आहे बघा, चालक पोलीस शिपाई पदासाठी महिला अर्ज करू शकतात का? तर यासाठी नक्की सांगता येणार नाही, पण सध्या तर असं दिसतंय की महिलांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे. काही जिल्ह्याच्या ठिकाणी महिला फोर व्हीलर चालवताना दिसत आहेत, त्यांना ट्रेनिंग देणं सुरू आहे. तर तुमच्याकडे लायसन्स जर असेल तर उत्तमच आहे. पुढे माहिती समजली तर ती मी चॅनलवरती अपलोड करतोच. तर मित्रांनो, हे काही तुमचे प्रश्न होते, त्याचे उत्तरही देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि आणखीन जर तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करील. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, तसेच पोलीस भरती करणाऱ्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.